राज्य महिला आयोग अधिनियम 1993 नुसार आयोगाचे कामकाज चालते. त्यांना पाठवलेली नोटीस नीट वाचली असती तर हे बाकीचे प्रश्न त्यांना पडले नसते. थोडासा अभ्यास त्याच्याबद्दलचा कमी असल्यामुळं कदाचित हे प्रश्न विचारले गेले असतील. समाजामध्ये खोटी माहिती पसरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला आहे त्याच्या संदर्भात नोटीस आयोगाने त्यांना पाठवली आहे. आयोगाच्या नोटीसला उत्तर द्या, मग बाकीच्या गोष्टी बोलू. आणि आयोगाला बाकीचं प्रचंड काम आहे. कोरोनानंतर वाढलेले बालविवाह, लैंगिक अत्याचार, हिंसाचार, ह्या सगळ्या गोष्टींवर विद्यार्थिनींचे प्रश्न आहेत, खूप मोठे प्रश्न समाजामध्ये. त्या सगळ्यांवरती काम करायचं आहे. तृतीय पंथांचे प्रश्न आहेत, याच्यावरती आयोग काम करते. अँटी ह्युमन ट्रॅफिकिंगवर काम करते आणि अगदी ओवाणमध्ये असलेल्या युवती आणि महिलांची सुटका करण्यासाठी आयोग काम करते. खूप फार मोठे प्रश्नांवरती काम करायचं. त्याच्यामुळे त्यांनीही गृहविभाग त्यांच्याकडे काही तक्रारी असतील तर गृहविभागाकडे मांडून त्याही प्रश्न सोडून महिलांना सुरक्षितता देण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं. आयोगाने त्यांना काय नोटीस पाठवली आहे आणि त्यांचं उत्तर काय आलेलं आहे त्याला? त्यांनी म्हणले की मी उत्तर दिलेलं आहे. मग ते बघेल आता आयोगाच्या ऑफिसला मी चौकशी करते. अजित दादांनी असं म्हटलंय की हे महिला महिलांचं चालू आहे. आम्ही आपण दादांनी बोलले तर दादा उत्तर देतील. त्याच्यामुळे आम्हाला माहित नाही की काय बोलले, कोण काय बोलले त्याच्या